एकीकडे शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्ष पद द्यावं असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केलेला असताना शरद पवार हे मुंबईमध्ये बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्यासाठी पत्र लिहून आवाहन केलंय. या पार्श्वभूमीवर भाजप विरोधी नेत्यांची बैठक शरद पवार मुंबईत बोलावू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते. रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. रौनक, अंदाज व्यक्त होतोय की बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक शरद पवार घेऊ शकतात, कधी आणि कुणाकुणाची बैठक होऊ शकते? मुख्यतः ज्ञानदा जी माहिती पुढे येते आहे त्यानुसार काल जेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले काउंटर पार्ट म्हणजे जे गैर बीजेपी शासित राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना ज्या पद्धतीनं पत्र लिहिलं आणि त्यांना जो रिस्पॉन्स मिळाला आहे त्यात अशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीसंदर्भात फार आग्रही आहे आणि त्यांनी काल एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्यासोबत या संदर्भात बोलणं केलं असता ही बैठक मुंबईमध्ये आयोजित करावी आणि शरद पवार ही बैठक आयोजित करतील अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती सूत्रांच्या वतीनं पुढे येताना पाहायला मिळते. आणि दुसरं यात महत्वाचं म्हणजे की ज्या पद्धतीने ठराव दिल्लीमध्ये एनसीपीच्या युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं कार्यकारिणीमध्ये घेण्यात आलेला आहे की यूपीएचं अध्यक्षपद हे शरद पवारांकडे देण्यात यावं आणि अशा याच्या शरद पवार सगळ्या मोठ्या गैर बीजेपी जे नेते आहेत त्यांची जर बैठक इथे आयोजित करत असतील तर एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न एनसीपी करू पाहते का हा एक महत्वाचा विषय आहे. पण सगळ्यात महत्वाचं की या बैठकीत काँग्रेस सामील होणार का हा देखील एक महत्वाचा विषय असणार आहे. ही बैठक कधी होणार यामध्ये अजून स्पष्टता आली नाहीये पण अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे की एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही बैठक होईल अशा स्वरूपाची माहिती उपलब्ध होते. रौनक, ताजे अपडेट जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.